अरविंद जगतापनी फार सुंदर वाक्य सांगितलं होतं की आपलं लिखाण चांगलं वाटायला लागलं की समजायचं आपलं वाचन कमी झालं. मला आठवते मी पहिल्याच्या काही एकांकिका बघितल्या त्या प्रवीण तरडेच्या होत्या. मी त्याच्यासारखं लिहायचा प्रयत्न करायचो पण स्लोली मला असं लक्षात आलं की ही माझी स्टाईल नाही, ही त्याची स्टाईल आहे. उत्तम लेखक होण्यासाठी एक चांगलं लिखाण करण्यासाठी नेमकं काय करावं किंवा स्वतःची शैली डेव्हलप करायची तर काय वाचायला हवं किंवा अशा पद्धतीने त्याची एक कायम असं बोललं जातं की चांगलं वाचन करा म्हणजे तुम्ही चांगले लेखक व्हाल. मला ते काही अंशी खरं वाटतं पण पूर्णतः खरं वाटत नाही. याचं कारण असं सांगतो, प्रत्येकाला वाचनानेच इन्स्पिरेशन मिळेल असं नाहीये. मला कदाचित फोटोग्राफीने मिळतं, मला कदाचित माणसं पाहून मिळतं, मला जागा जागांवर जाऊन मिळतं, ट्रॅव्हलने मिळतं. तर मुद्दा असा की यू शुड फाइंड युअर इन्स्पिरेशन फर्स्ट. तुम्हाला तुमचं इन्स्पिरेशन काय आहे, तुम्हाला काय खुणावतंय हे सगळ्यात पहिले बघितलं पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आत्ता आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम असा होतो की आपण जगण्याचा आस्वादच घेत नाही. आपल्याला लिहायची खूप घाई झालेली असते. आपल्याला असं वाटतं की मला जे काही मेल्स येतात त्याला असतं की सर आमची गोष्ट बघा आणि सांगा आणि कधी सिनेमा सुरू होईल ते सांगा. तर म्हणजे लोक रेडीमेड कापड दिल्यासारखं म्हणतात की शिवून द्या एक तीन दिवसामध्ये, तसं ते झालंय. तर ती काय येतो, पेशन्स आणि प्रोसेसचा सगळा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एखादी गोष्ट सुचल्यानंतर ती ऑर्गॅनिकली सुचून फुलणं आणि त्यातनं गोष्ट तयार होणं याच्यासाठी तुम्ही माणूस म्हणून अनेक अनुभवांमधनं जायला लागतं. ते अनुभवांमधनं जाणं खूप लोक टाळतात, त्यांना त्यातनं जायचं नसतं. मला असं वाटतं की समृद्ध लेखक होण्यासाठी त्या अनुभवांमधनं जाणं फार गरजेचं आहे, एक. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आपली समज वाढवणं गरजेचं आहे. माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये अरविंद जगतापनी फार सुंदर वाक्य सांगितलं होतं की आपलं लिखाण चांगलं वाटायला लागलं की समजायचं आपलं वाचन कमी झालंय. याचा सिंपल अर्थ असा की जोपर्यंत आपले इनपुट्स वाढत नाहीत तोपर्यंत आपलं आउटपुट पण वाढणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुमची स्वतःची शैली विकसित पण नाही होणार. जसं पूर्वीचे गायक होते की ते आधी ऑर्केस्ट्रामध्ये कोणाची तरी नक्कल करायचे पण हळूहळू त्यांना स्वतःचा व्हॉइस सापडला आणि मग त्यांनी ते सोडून दिलं, मग ते स्वतःचे स्वतः एक प्रस्थापित गायक झाले. ते सेम तशी ती गंमत आहे की तुम्हाला आधी, म्हणजे मला आठवते मी पहिल्याच्या काही एकांकिका बघितल्या त्या प्रवीण तरडेच्या होत्या. मी त्याच्यासारखं लिहायचा प्रयत्न करायचो पण स्लोली मला असं लक्षात आलं की ही माझी स्टाईल नाही, ही त्याची स्टाईल आहे. हा त्याचा वकूब आहे, हे त्याचं ग्रामर आहे. मला माझं ग्रामर विकसित केलं पाहिजे. ते कसं असेल मला माहित नाही पण मला त्या दिशेने गेलं पाहिजे. तसं तुमची स्वतंत्र शैली जोपासण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी इतर शैलींचा अभ्यास केला पाहिजे. त्यातलं जे चांगलं आहे ते निवडलं पण पाहिजे. म्हणजे मला मुंबईच्या एकांकिकांमधला इफेक्ट आवडायचा आणि पुण्याच्या एकांकिकांमधला इसेन्स आवडायचा. मला या दोन्ही गोष्टी मिक्स कराव्याशा वाटल्या व्यावसायिक नाटकामध्ये. त्यामुळे जेव्हा लोक दोन स्पेशल बघतात तेव्हा म्हणतात अरे हे आर्ट फिल्म सारखं पण वाटतंय आणि कमर्शियल नाटकासारखं पण वाटतंय. याचं कारण माझं ग्रामर तसं तयार झालं, मी दोन्हीतलं चांगलं जे होतं ते उचललं. त्यामुळे तुमची शैली विकसित करण्यासाठी शैलींचा अभ्यास करणं वेगवेगळ्या, जशी पुलंची एक शैली होती, तेंडुलकरांची एक शैली होती, वसंत कानेटकरांची एक शैली होती, जयवंत दळवींची एक शैली होती, चांगल्या चांगल्या लेखकांची जी शैली आहे किंवा अँटन चेकावची एक शैली आहे, त्या शैलीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तर त्या शैलीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्यातलं जे काही आवडतंय ते तुम्ही निवडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने स्वतःची शैली विकसित केली पाहिजे.